मुंबई आणि दिल्ली महामार्ग खचल्याने याच ठिकाणी वाहनांचे अपघात झाले. आता रस्ता खचणं म्हणा किंवा अपघात होणं या बातम्या दुर्दैवाने आपल्यासाठीही नवीन नाहीत. मात्र या कंपनीच्या कर्मचाऱ्याने हा रस्ता खचण्यासाठी ज्या व्यक्तीला दोष दिलाय ते ऐकून मात्र आपल्यालाही आश्चर्य वाटेल. केसीसी बिल्डकॉन या कंपनीचा कनिष्ठ कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीने हा महामार्ग खचण्याचा दोष चक्क एका उंदराला दिलाय आणि यानंतर प्रचंड मोठा वाद झाला आणि सदर कंपनीने या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं. आता वाद नेमका काय होता, हे प्रकरण नेमकं काय होतं हे आपण जाणून घेऊया. झालं असं की केसीसी बिल्डकॉन मध्ये कनिष्ठ कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने अशी टिप्पणी केली होती की मुंबई दिल्ली महामार्गावरती उंदरासारख्या एखाद्या छोट्याशा प्राण्यामुळे खड्डा झाला असावा आणि या खड्ड्यातून पाणी झिरपल्याने नंतर हा खड्डा मोठा झाला असावा. आता अर्थातच हे वाक्य कुणालाही आश्चर्य वाटेल असंच आहे. यावर स्पष्टीकरण देताना कंत्राटदार कंपनीने एक निवेदन जाहीर केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या व्यक्तीने ही कमेंट केलेली आहे त्याला या रस्त्याच्या बांधकामाचं कोणतंही तांत्रिक ज्ञान नाही, किंबहुना तो या बांधकामामध्ये कुठल्याही प्रकारे समाविष्ट नाही. इतकंच काय, तो मेंटेनन्स व्यवस्थापक सुद्धा नव्हता, त्यामुळे त्याने केलेली कमेंट ही अर्थशून्य आहे आणि त्याच वादातून त्याला कामावरून काढून सुद्धा टाकण्यात आलेलं आहे. दरम्यान याच महामार्गाचे दौसा येथील संचालक बलवीर यादव यांनी आपल्या स्पष्टीकरणात असे सांगितले, हा जो खड्डा पडलाय तो पाणी झिरपल्यामुळेच पडलेला आहे, मात्र यामध्ये उंदीर किंवा कुठल्याही प्राण्याचं काहीही योगदान नाही. या खड्ड्याची जेव्हा माहिती कंत्राटदार कंपनीला मिळाली तेव्हा लागलीच इथल्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या खड्ड्याच्या आजूबाजूला बॅरिकेड्स लावले आणि काहीच तासांमध्ये हा खड्डा भरून सुद्धा टाकण्यात आला होता. दरम्यान खड्डा पडलेल्या या महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा एक खास नातं आहे. 2 ऑक्टोबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मुंबई दिल्ली महामार्गातील दुसऱ्या टप्प्याचं अनावरण केलं होतं. या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान मधील 373 किलोमीटर, मध्य प्रदेश मधील 244 किलोमीटर आणि हरियाणा मधील 79 किलोमीटरच्या टप्प्याचं अनावरण झालं होतं. या आधीचा दौसा सोहना टप्पा हा अगोदरच कार्यरत होता. 31 जुलै 2024 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा संसद भवनामध्ये अशी माहिती दिली होती की या संपूर्ण महामार्गाचं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच तो पूर्णपणे कार्यक्षम होऊन त्याचं लोकार्पण केलं जाईल. तुम्हाला माहितीसाठी सांगायचं तर मुंबई दिल्ली महामार्ग हा पूर्णपणे 1386 किलोमीटरचा असून यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान यासारख्या अनेक राज्यांना जोडलं गेलंय. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.